नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। शेतकऱ्यांना लवकरच मदत करणार तनपुरे, योग्य मदत पुरवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक। अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेवगाव, पाथर्डी, नगर हे 3 तालुके दुष्काळी समजले जातात। राज्याचे ग्रामविकास आणि ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील नुकसानीची आढावा बैठक घेतली। लोकांना अन्नधान्य वाटप असेल, शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात असेल ज्या सूचना दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही यासाठीची ही आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचं तनपुरे यांनी पत्रकारांना सांगितलं। आपल्या जिल्ह्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यांचीही आकडेवारी येत आहे। मुख्यमंत्री यांनी सांगितले की एकूण आकडेवारी येऊ द्या, योग्य ती मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असेही तनपुरे म्हणाले। ही अतिशय फलदायी झाली असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। प्रथम या आढावा बैठकीत झालेला आहे असं मला वाटतं। सर्व गावकऱ्यांनी, सर्व सरपंचांनी अतिशय तर आमच्या गावामध्ये 2-5 तलाव आहेत सर। गावाच्या वरच्या बाजूला एक आहे, खालच्या बाजूला एक आहे। ग्रामपंचायतीत 2 गाव आहेत, वाडगाव आणि मुर्शदपूर। याचा कुठंतरी त्या मदतीमध्ये आपल्या सरकारने काहीतरी विचार करावा अशी आपल्याला विनंती आहे, निवेदन द्यायचं। येस सर। आणि दुसरा मुद्दा असा होता सर, एमएससीपीच्या संदर्भात गिरणी बंद असेल तर ते काय उपयोग आहे? जो 63 जो ट्रान्सफॉर्मर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तिथे अपुरा आहे, तर पूर परिस्थिती बघता आम्ही म्हटलं 100% सांगितल्यानंतर अधिकारी म्हणतात आमच्याकडे असे मीटर जळाल्यानंतर ते बंद देण्याची तरतूद, म्हणजे सामग्री आमच्याकडे नाही। निवेदन देतो स्पेसिफिक करायचं असं थोडं वेळ अभावी आता प्रातिनिधिक स्वरूपात बऱ्याच त्यांच्याकडे जमा करावे। गेल्या 2 आठवड्यापूर्वी शेवगाव, पाथर्डी आणि काही प्रमाणात नगर तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला होता। मी स्वतः त्यावेळेस आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी देखील या 2-3 तालुक्याचा 2 दिवस सतत दौरा केला। लोकांच्या घराघरात जाऊन पाहणी केली, शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि जे काही विदारक परिस्थिती आम्ही सर्वांनी समक्ष डोळ्यांनी बघितली त्या दौऱ्यामध्ये माझ्याबरोबर जे जे काही अधिकारी होते त्यांना तात्काळ मी योग्य त्या कार्यवाही करण्याच्या सूचना तिथं दिल्या होत्या। त्या ज्या काही सूचना दिल्या त्याची काय अंमलबजावणी झाली याचा आढावा घेण्याकरता आज मी सगळ्या अधिकाऱ्यांची परत बैठक बोलवली होती। त्यामध्ये त्या त्या गावातल्या सरपंचांना देखील बोलवलं होतं, कारण की अधिकारी सांगतात त्याचं नेमकं ग्राउंड लेवलवरती फॅक्ट चेक करण्याकरता त्या त्या गावातले सरपंच देखील होते आणि अत्यंत चांगली आता या ठिकाणी आढावा बैठक पार पडली। बहुतांश सूचना ज्या आम्ही दिल्या होत्या त्या मार्गी लागलेल्या आहेत। लोकांना अन्नधान्य वाटप असेल किंवा काही पंचनामे करणं असेल, विशेषतः पीक विम्यांचं इंटिमेशन त्या कंपनीला वेळेत देणं असेल, अशा बाबी अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। महावितरणचं देखील काही पोल उभारणी असेल, कुठं मटेरियल पुरवणं असेल, मॅनपॉवरची उपलब्धता असेल, अशा गोष्टींवरती आज मी ज्या काही सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी कशी झाली हे पाहण्याकरता या ठिकाणी आढावा बैठक घेतली। तर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी बऱ्यापैकी झालेली आहे। काही काही गोष्टीमध्ये जिथं अधिकाऱ्यांची थोडीशी शिथिलता वाटली तिथं आज पुन्हा कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की शेवटी निसर्गापुढं शेवटी आपण सर्वच हातभर असतो, परंतु जे जे काही करता येणं शक्य आहे अत्यंत प्रामाणिक भावनेने ते करणं ही आमची खरं त्या ठिकाणी भावना आहे आणि म्हणून योग्य ती मदत शेतकऱ्याला मिळावी, योग्य त्या गोष्टी कागदावरती येव्यात आणि योग्य त्या प्रकारे त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर लागावं याकरता आमचे प्रामाणिक प्रयत्न अत्यंत युद्ध पातळीवरती चालू आहे। शेवगाव पातळीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, किती नुकसान आहे, किती शेतकरी अफेक्टेड झालेले आहेत? आकडेवारी आता पंचनामे आणखीन त्या ठिकाणी चालू आहेत। एकदा ऑगस्ट महिन्याचं काहीतरी 14,000 हेक्टरचं होतं, पण ऑगस्टपेक्षा सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये पहिल्या वीकमध्ये जो अतिवृष्टी होती जास्त भयंकर होती, त्यामुळे एकदा आकडेवारी अजूनही पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू आहे। 2-3 दिवसांमध्ये फायनल आकडेवारी आपल्याकडे येऊन जाईल। काही लोक विस्थापित झालेले आहेत आणि साहित्य घरातले जे वाहून गेले त्यामुळे आर्थिक मदत जी आहे ती तातडीने मिळावी। नाही, मी सांगितलं ना एकदा सगळं हे आपल्या जिल्ह्यातला विषय नाही, अजूनही मराठवाड्यात देखील मोठी अतिवृष्टी आहे। सगळ्या आकडेवारी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, एकदा याचा आवाका सगळे खालून आकडेवारी येऊ द्यात,
आपण योग्य ती सकारात्मक मुख्यमंत्री याच्या बाबतीत मदत करण्यामध्ये आहे. मागच्या वर्षीच्या डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.